श्री स्वामी समर्थ, स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. मराठी वर्षातील माघ महिना विशेष महत्त्वाचा मानला जातो. या महिन्यामध्ये अनेकविध प्रकारचे सण उत्सव साजरे केले जातात. माघ महिन्यातील शुद्ध सप्तमीला सूर्यपूजन करण्याची प्रथा आहे. 2024 मध्ये शुक्रवारी 16 फेब्रुवारी रोजी रथसप्तमी आहे. या रथसप्तमीला आरोग्य सप्तमी असेही म्हटले जाते. म्हणूनच या दिवशी महिलांनी सकाळी उठताच काही अशी कामे घरामध्ये करायची आहेत. ही कामं केल्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी लाभेल आणि घरामध्ये वर्षभर कधीही पैसा कमी पडणार नाही. तर ही कोणती कामे तुम्हाला सकाळी उठल्याबरोबर करायची आहेत याविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा. त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. रथसप्तमी ही सूर्यदेवांना समर्पित आहे. सूर्य स्वयंप्रकाशी आहे. सर्वात तेजस्वी, सामर्थ्यवान, युक्तिवान, बुद्धिवान आणि सर्वज्ञ अशी सूर्याची ओळख आहे. सृष्टीचा जगत चालक असून तो संपूर्ण ब्रह्मांडाचा नियंत्रक आहे. सूर्याचा उत्तरायण प्रवास आणि त्याच्या रथाचे 7 घोडे असा संदर्भ रथसप्तमीला आहे. सूर्याची कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे रथसप्तमी. भारतीय संस्कृतीमध्ये निसर्गाला देव मानलेले आहे. रथसप्तमी साजरी करण्यामागे धार्मिक आणि वैज्ञानिक अशी दोन्हीही कारणे सांगितली जातात. तर माघ शुद्ध सप्तमी प्रारंभ आज 15 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 10:12 सुरू झालेला आहे आणि आता माघ शुद्ध सप्तमी समाप्ती जी आहे ते उद्या 16 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 8:54 होणार आहे. भारतीय संस्कृतीमध्ये सूर्योदयाची तिथी मानण्याची प्राचीन परंपरा असल्यामुळे रथसप्तमीचे पूजन 16 फेब्रुवारी 2024 रोजी करावे असे सांगितले जाते. रथसप्तमीला मकर संक्रांतीनिमित्त सुरू होणारे हळदी कुंकू समारंभ देखील समाप्त होतात. अन्य सर्व ग्रह सूर्यापासून प्रकाश घेतात. सूर्य ग्रहांचा राजा असून त्याचे स्थान नवग्रहामध्ये वरचे आहे. तसेच रथसप्तमी हा आदिती आणि कश्यप यांचा पुत्र सूर्य यांचा हा जन्मदिवस आहे असे मानले जाते. या दिवशी सूर्यपूजन केले जाते. सूर्यपूजन करण्यासाठी सूर्योदयापूर्वी उठावे, शक्य झालं तर ब्रह्ममुहूर्तावरती उठावे. उद्याच्या दिवशी रथसप्तमी जी आहे ती सकाळी 8:54 समाप्त होणार आहे. त्यामुळे आपल्याला जीही सेवा उपासना घरामध्ये उपाय करायचे आहेत ते या आधीच करायचे आहेत. त्यामुळे उद्या 16 फेब्रुवारी रोजी घरातील सर्वांनी म्हणजे स्त्रियांनीच नाही तर कुटुंबातील सर्व सदस्यांनी ब्रह्ममुहूर्तावरती उठायचे आहे. त्यानंतर घरातील कर्त्या स्त्रीने सगळ्यात अगोदर अंगण स्वच्छ झाडून घ्यायचं आहे. अंगणामध्ये पाण्यामध्ये हळद आणि गोमूत्र मिक्स करून ते त्या पाण्याने अंगणामध्ये सडा टाकायचा आहे. फ्लॅट सिस्टीम असेल तर ते पाणी एखाद्या स्प्रे बॉटलमध्ये भरून तुम्ही स्प्रिंकल करू शकता किंवा थोडं थोडं पाणी तुमच्या फ्लॅटच्या भोवती तुम्हाला शिंपडायचं आहे. त्यानंतर आपल्याला घराचं मुख्य प्रवेशद्वार स्वच्छ पुसून घ्यायचं आहे. घराची देखील आपल्याला स्वच्छता करून घ्यायची आहे. त्यानंतर घरातील कर्त्या स्त्रीने आंघोळ करायची आहे. आंघोळीच्या पाण्यामध्ये मी आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे तुम्हाला गंगाजल टाकायचं आहे, लाल चंदन टाकायचं आहे, केसराच्या 1-2 पाकळ्या टाकायच्या, गुलाबाच्या पाकळ्या टाकायच्या, चिमूटभर पांढरे तेल टाकायचे आहेत. त्यांनी तुम्हाला आंघोळ करायची आहे आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हीच नाही तर कुटुंबातील सर्व सदस्यांनी ह्या सर्व वस्तू टाकून आंघोळ करायची. कारण उद्याच्या दिवशी स्नान आणि दानाला अतिशय महत्त्व आहे. पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करावं पण पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करणं शक्य नाही. त्यामुळे ह्या गोष्टी तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकाव्यात आणि आंघोळ करायची आहे. आंघोळ झाल्यानंतर उंबरड्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे. कारण प्रत्येक शुभतिथींवरती त्या त्या देवी देवतांचं सूक्ष्म स्वरूपामध्ये अस्तित्व जे आहे ते जागृत अवस्थेमध्ये असतं. त्यामुळे ज्याही सेवा उपासना तुम्ही घरामध्ये कराल त्याचं तुम्हाला शुभ फळ मिळतं. त्यामुळे घरामध्ये असलेली नकारात्मकता, जेही दोष आपल्या घरामध्ये असतील ते संपूर्णपणे नष्ट व्हावेत यासाठी उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे. त्यानंतर हळद आणि गोमूत्र मिक्स करून किंवा अष्टगंध आणि गोमूत्र मिक्स करून त्यांनी आपल्याला आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती स्वस्तिक हे शुभचिन्ह काढायचं आहे. स्वस्तिक शुभचिन्ह काढल्यानंतर मधोमध आपल्याला 4 बिंदू द्यायचे आहे. साईडला 2 उभ्या रेषा देखील द्यायच्या आहेत. या स्वस्तिक शुभचिन्हाची उंबरठ्याची आपल्याला पंचोपचारे पूजा करायची आहे. घराच्या अंगणामध्ये छोटीशी का होईना रांगोळी काढायची आहे आणि त्यानंतर आपल्या गॅसजवळ यायचं आहे. गॅसची देखील उद्याच्या दिवशी पूजा करण्याला अतिशय महत्त्व आहे. गॅसची पूजा करायची, देवपूजा करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला सूर्यदेवांची पूजा करायची आहे. सूर्यदेवांना उद्याच्या दिवशी अर्घ्य द्यायचं आहे पण त्याआधी आपल्याला आपल्या तुळशीचं पूजन करून घ्यायचं आहे. उद्याच्या दिवशी तुळशी समोर किंवा तुमच्या घरासमोर जिथे कुठे जागा असेल तिथे आपल्याला रांगोळीने
सूर्यदेवांचं चित्र काढायचं आहे. हे सूर्यदेवांचं चित्र काढत असताना 7 घोड्यांच्या रथामध्ये स्वार झालेल्या सूर्यरथाचं चित्र काढायचं आहे. हे चित्र तुम्ही लाल चंदनाने सुद्धा काढू शकता. बघा, तुम्हाला रांगोळीने जमत नसेल तर एखादा पेपर घ्या, त्यावरती तुम्ही पेननी काढू शकता किंवा लाल रंगाचं चंदन जे असतं त्यांनी तुम्ही रेखाटून घेऊ शकता, हरकत नाही. आता या सूर्यदेवाचं चित्र काढून झाल्यानंतर सप्तधान्य देखील तुम्हाला उद्याच्या पूजेमध्ये घ्यायचं आहे, कारण रथसप्तमी आहे. उद्याच्या दिवशी 7 या संख्येला, 7 या अंकाला अतिशय महत्त्व आहे. या सप्तधान्यांमध्ये तुम्हाला तिळाचा देखील तुम्हाला समावेश करायचा आहे. बघा, 6 प्रकारचे धान्य तुम्हाला घ्यायचे आहेत आणि 7वं जे धान्य तुम्ही घ्याल त्यामध्ये तुम्ही तीळ घ्यायचे आहेत. तिळाचं उद्या अतिशय महत्त्व आहे. रथसप्तमीच्या दिवशी तिळाशिवाय सूर्यदेवांची पूजा ही होऊ शकत नाही. आता त्यानंतर सगळ्यात आधी तुम्हाला देवपूजा करून घ्यायची आहे. देवपूजा झाल्यानंतर तुळशीचं पूजन करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुमच्या स्वयंपाकघरात असलेल्या गॅसच्या शेगडीचं पूजन करायचं आहे. गॅसच्या शेगडीवरती तुम्हाला हळदीने स्वस्तिक हे शुभचिन्ह काढायचं आहे. गॅस शेजारील भिंतीवरती देखील स्वस्तिक हे शुभचिन्ह काढायला विसरू नका. बघा, उद्याच्या दिवशी आपण जो सूर्यरथ काढलेला आहे त्याचं पूजन करायचं आहे आणि ह्या सर्व गोष्टी तुम्हाला शक्यतोवर सूर्योदयापूर्वी करायच्या. त्यानंतर सूर्याचं दर्शन झाल्यानंतर सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे. सूर्याला अर्घ्य देत असताना त्यामध्ये अक्षदा टाकायचं, लाल रंगाचं फूल टाकायचं, कुंकू टाकायचं आहे आणि सूर्यदेवाच्या मंत्राचा जप करत तुम्हाला सूर्यदेवाला अर्घ्य द्यायचं आहे. सूर्याला अर्घ्य दिल्यानंतर पंचोपचारे सूर्यदेवांची पूजा करायची आहे. धूप दीप ओवाळून घ्यायचं, सूर्यांची आरती करायची आहे. त्यानंतर आपण जिथे रथसप्तमीची पूजा केलेली आहे तिथे आपल्याला दूध उतू घालायचं आहे. बघा, तिथे जर जागा नसेल तर तुम्ही तुमच्या गॅसवरती देखील दूध उतू घालू शकता. रथसप्तमीच्या दिवशी दूध उतू घालण्याला अतिशय महत्त्व आहे. तर त्यासाठी तुम्हाला एक मातीचं छोटंसं भांडं घ्यायचं, त्यामध्ये दूध टाकायचं, त्या चिमूटभर साखर टाकायची, थोडेसे तांदूळ टाकायचे आहेत आणि हे भांडं तुम्ही गॅसवरती ठेवू शकता आणि यातलं दूध जे आहे ते उतू गेलं पाहिजे. आणि असं म्हणतात की उत्तर दिशेला हे दूध उतू जावं, त्यामुळे तुमची उत्तरोत्तर प्रगती होत असते. आणि अशाच प्रकारे तुम्ही जिथे रथ काढलेला आहे तिथे देखील तुम्ही थोड्या गाईच्या गवऱ्या वगैरे ठेवून त्यावरती तुम्ही हे मातीचं भांडं ठेवू शकता आणि तिथे देखील तुम्ही दूध उतू घालू शकता. आता हा नैवेद्य सूर्यदेवाला दाखवला जातो. यासोबतच अंगणामध्ये दीप प्रज्वलन करून भाताचा नैवेद्य देखील सूर्याला दाखवला जातो. सूर्यरथाला असणारे सप्त अश्व आठवड्यातील 7 वार दर्शवतात. रथाची 12 चाके 12 राशींचं प्रतीक आहे असं मानलं जातं. सूर्यपासक मंडळीमध्ये हे व्रत आवर्जून केले जाते. रथसप्तमीच्या दिवशी काहीही करणे शक्य नसेल तर निदान 12 वाजण्यापूर्वी यथाशक्ती गायत्री मंत्राचा जप करायचा आहे. सूर्याचे ध्यान, नामस्मरण, अर्घ्य द्यायचे आहे. भारतामध्ये विविध प्रांतामध्ये रथसप्तमीला जयंती सप्तमी, मंदार सप्तमी, विधान सप्तमी, विशेष सप्तमी, पुत्र सप्तमी अशा वेगवेगळ्या नावांनी ओळखली जाते. संपूर्ण वर्षातील सप्तम्यांपैकी या सप्तमीला विशेष महत्त्व असल्याने तिला महासप्तमी म्हणूनही गौरवले जाते. तर अशा या रथसप्तमीच्या दिवशी सकाळी उठताच तुम्हाला कोणती कामे करायची आहेत याविषयीची संपूर्ण माहिती मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, हेल्पफुल वाटला असेल तर इतरांसोबत शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.